आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडेत गणेश उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न. शंभूराजे युवा मंच व जीवनधारा मातोश्री ब्लड बँक चिकोडी यांचा पुढाकार. शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील शंभूराजे युवा मंच आणि चिकोडी येथील जीवनधारा मातोश्री ब्लड बँक यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न झालं. टाकवडे येथील संभाजी ब्रिगेड प्रणित शंभूराजे युवा मंचच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त येथील कॉर्पोरेशन बँक इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील लक्ष्मी हॉलमध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. चिकोडीच्या जीवनधारा मातोश्री ब्लड बँकेच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात सुमारे 105 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं. यामध्ये टाकवडेतील अनेक मान्यवरांनी मोठा प्रतिसाद दिला. रक्तदात्यांना हेल्मेट भेट देण्यात आली. प्रारंभी शिबिराचं उद्घाटन लोकनियुक्त सरपंच पीवाय पाटील आणि उपसरपंच नागेश काळे यांच्या हस्ते आणि अल्थाप शिरगुप्पे, कृष्णा माळी, पुरंदर कांबळे, शिवगोंडा बंडा पाटील, उदय झुटाळ, अरुण काळे, दीपक कोळी, अरुण पडियार, शकील शेख, विक्रम घोरपडे, प्रभाकर कांबळे, विशाल कांबळे, सुरेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. शिबिरास ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल कांबळे, रोहित पाटील, तानाजी झुटाळ, महावीर निर्मळ, रावसाहेब वडंगे, रामगोंडा पाटील, अल्लाउद्दीन मुल्ला, अजित निर्मळ यांच्यासह महिला वर्गाने पुढाकार घेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. गावातील तरुण मंडळांनीही रक्तदान शिबिरात सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेवटी शिवगोंडा पाटील यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. महानकर न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले.